पुण्यामध्ये काल अजित पवार यांच्या अनेक माजी नगरसेवकांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये तुतारी हाती घेतली. याची धास्ती कुठेतरी अजित पवार यांनी घेतल्याचं आता पाहायला मिळतंय. कालच्या पक्ष प्रवेशानंतर पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये अजित पवार माजी नगरसेवकांसोबत आता चर्चा करतायत. दुसरीकडे शहराध्यक्ष पदाची निवड सुद्धा आजच होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाना कटे किंवा राजू मिसाळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पुन्हा पक्षाला फटका नको यासाठी अजित पवार आता मैदानात उतरल्याचंच बोललं जात आहे. आज आपण पाहतोय अजित पवार पुण्यामध्ये त्यांनी बैठक बोलवलेली आहे. कालच आपण पाहिलं की अनेक नगरसेवकांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. यामुळे अजितदादा यांना आता हा एक मोठा धक्का त्यांच्याच बाले किल्ल्यात पिंपरी चिंचवडमध्ये मानला जातो आणि त्या अनुषंगानं आता दादांनी चांगलीच धास्ती घेतलेली आहे आणि आज महत्वाची बैठक बोलवलेली आहे. दरम्यान या बैठकीला भोसरीचे माजी आमदार विलास लांडे उपस्थित आहेत. विलास लांडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं हे जवळपास निश्चित झालं होतं. अशातच आज लांडे यांनी अजित पवार यांच्या बैठकीला हजेरी लावल्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत. लांडेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय अशा चर्चा सध्या सर्वत्र रंगू लागलेल्या आहेत. दोन्ही गटामध्ये रंगू लागल्यात असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. तर विलास लांडे हे शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. अजित पवार यांची साथ सोडून ते पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पक्षामध्ये जातील अशी चर्चा एकीकडे रंगली असतानाच आज आता अजित पवार यांच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा विलास लांडे दिसल्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.